तर आता आपण श्री झोलाई वाघजा देवस्थान किल्ले रसाळगड या मंदिरातले पुजारी श्री प्रकाश बाबाजी कदम यांच्यावर आता बोलणार आहोत. थोडक्यात इतिहास माहिती करून घेणार आहोत. आता हे जे मंदिर आहे हे रसाळगड श्री झोलाई वाघजाचं मंदिर आहे. हे म्हणजे 300-400 वर्षापूर्वीपासून वास्तव्यात आहे. आता ह्याचा इतिहास म्हणजे शिवकाळीपासून 400 वर्षापासून हा इतिहास आहे. ही तटबंदी आहे, तोफा साईडनी तोफा आहेत, 18 तोफा तटबंदीला आहेत. हे इथे राजवाडा आहे, पहिले राजे महाराजे राहायचे इथे, ते राजवाडे आहेत. ते धान्याची कोठार आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे हा गड आपला ऐतिहासिक नाही आहे. बाकीचे सर्व गड ऐतिहासिकमध्ये आहेत, पण हा आपला रसालगड हा ऐतिहासिक नाही आहे. हा रसालगड म्हणजे त्या शिवकाळीमध्ये गुपित गड ठेवला होता. कारण ह्या आजूबाजूच्या गडांना जो धान्य रसत जायची ती ह्या गडावरून जायची, म्हणून ह्या गडाला नाव रसालगड हा रस पुरवायचे जेथे. हो हो, तेव्हा हा गड रसालगड म्हणून त्या रसालगडला नाव पडले आणि ऐतिहासिक ते ठेवले नाही. हो, कारण धान्य बिन्य इथून पोचवलं म्हणजे ह्यांना वाटणार की ह्या गडामध्ये काहीतरी आहे वास्तव, म्हणून ते हल्ला करतील, म्हणून हे गड गुपित ठेवलेलं आहे. म्हणून ते रसालगड हा नाव हे करून इतिहासातमध्ये नाही आहे. आणि आता आमच्या 3-4 पिढ्या इथे गेलेल्या आहेत. हे गड आता शासनाच्या ह्याच्यात आहे, पुरातत्व विभागाच्या ह्याच्यात आहे. आणि ह्या गडाची पहिली म्हणजे डागडुगी म्हणजे येण्या जाण्यासारखा रस्ता पूर्ण होता. पण 1990 पासून रामदासबाई कदम पहिले इथे आमदार होते, मग त्यांनी ह्या गडाचं थोडंसं त्यांचं लक्ष लागलं. मग जी काय सरकारकडून निधी विधी काय आणायची आहे, ही डागडुगी काय बनवायची आहे, तर मग त्यांनी ही वाटचाल चालू केली. म्हणजे मंत्र्यापर्यंत जो आवाज जो उठवला तो त्यांनी उठवला. आपल्या रत्नागिरीमध्ये 4 किल्ले आहेत, ते 4 किल्ल्यामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न आला की पुरातत्व विभाग म्हणला की कुठलं तरी गड आपण सुधारायचं आहे. तर मग त्या टायमाला रामदासबाई त्या विधानसभेमध्ये होते, तिथं म्हणलं पर्यटनसाठी आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रसाळगड किल्ला हा चांगला आहे. मग तोच विधानसभेमध्ये आवाज उठवून तोच इथं खर्ची काढली. आणि हे जे आता जे पर्यटन येत आहेत त्यांना वाट पण नव्हती, दुर्बळ रस्ता होता, गाडीला पण यायसारखा रस्ता नव्हता. मग त्यांनीच थोडंसं हातबळ लावून आवाज मंत्रालयामध्ये उठवून आजचे पर्यटन आणि आज जे आपण जे इथे आहो तास त्यांनी एवढे हे केले, म्हणून आपण इथपर्यंत ते पर्यटन स्थळ म्हणून हा रसालगडला नावच तिथं आता ठेवलेलं आहे. ज्या भाविका येतात पाया पडतात आणि जातात, 3 वर्षांनी जत्रा होते चैत्रामध्ये. शिमगाव उत्सव पण चांगला होतो. आमचे 10 गाव आहेत, 10 गावामध्ये 7 गावामध्ये पालखी भेटते, 8 गावामध्ये देवीचा कार्यक्रम आपले गाववाल्यांना मिळून सर्व आपलं परंपरेनुसार आपलं करत असतो. हा उत्सव आपला व्यवस्थित होतो. पर्यटन जेणेकरून गेलेल्या 400 वर्षाच्या आपल्या लोकांनी जे काय केलेलं त्याचं काहीतरी इथं वास्तव आहे. आता हे नवीन आता 15-20 वर्ष झाली हे गड आता पुरातत्वने घेतला ताब्यात. इथं कुणाचंही काही नाही, त्यांच्या ताब्यात असल्यामुळे जशी वास्तू आहे तशीच बनवलेली आहे. काही लोकांनी विचारले बाबा हे आहे तर आता नवीन टेक्नॉलॉजीनी नवीन बनवावं, पण ते पुरातत्व विभागाचं जसं जुन्या काळातले जसे इमारत असतात तशाच टेक्चरने बनवायच्या. म्हणजे काय जे मौली होती जो बनवणारा होता, आता एखादा ही दीपमाल एखाद्याने बनवली तर त्याच्यात एक आत्मा त्याचा आहे, आणि त्या आत्म्याला त्याला रूप जर वेगळा दिला तर त्याचा आत्मा असा भटकत राहील. म्हणून पुरातत्व विभागामधले जसं टेक्चर आहे नवीन बनवा, पण ते टेक्चरसारखंच बनवा. म्हणजे जसं पूर्वीपासून आहे गड तसंच त्या पद्धतीने आतली जी बांधणी जी केलेली आहे नवीन सुद्धा आहे. पहिले फोटो काढून जसं आहे तसंच बनवले आणि आहे देवीची कृपा आहे, सर्वांना सर्व व्यवस्थित चालते. मगाशी तुम्ही म्हणालात की पाटाचा एक प्रकार म्हणजे जे जत्रेसाठी असतं की एक पाटा म्हणजे एक लाकूड आणला जातो खूप मोठा, ती लाट असते. लाट, हा, अशी सागाची लाट असते. होय, ती मानाने लोक देतात. तुमच्याकडे एखादा असतं तर तो म्हणतो की माझ्या मानाने देवीसाठी जाऊ द्या. मग ते आम्ही मानकडे जाऊन सर्व धागा जाऊन ते तोडून ती लाट आणतो आणि मग ते ह्या सारावरती चढवायची आणि मग ते फिरवायचे.
त्याच्यावर मग हे लाकूड असत बाई सात, त्या बाई सताचे प्रत्येक मानकरी ठेवलेले असतात त्याच्यावर. मग ते आणून सर्व धागा मिळून आम्ही जत्रा पार पाडतो. हे व्यवस्थित होते. अजूनपर्यंत आम्हाला समजायला काय, म्हणजे आता माझं वय 53 आहे, अजून काय असा बाबा कुठल्या देवीच्या कार्यक्रमात असा अस्त झाला असा म्हणून नाही, एवढं उत्सव अजून देवीचा आहे.